माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सौने का सोबने कुठं सोबने म्हणतात कुठं सौने म्हणतात. चला महाराज वरून पाहायला म्हणे बघूत आपण मी येते तर उपाशी राहते का. तिनं महाराज मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. 2 मिनिटं होऊ दिले नाहीत पाठी. लगेच म्हणजे तिला माहित होतं कसंही 5 वाजल्याशिवाय येत नाही. तिनं मागचा पुढचा विचार केला नाही महाराज. घरात गेली गॅस सुरू केली 1/2 किलो तांदळाचा भात टाकला. 1/2 किलो तांदळाची खिचडी एका दमात पार केली. आणखी महाराज ती खाली नाही तोपर्यंत हात धुतला नाही तोपर्यंत दारात एक आवाज दिला उस घ्या उस. तिने म्हटली कसे दिले उस. तर म्हटला 4 रुपयाचे 4 उस दिमली 4 भाले. 4 भाले दारातच उभा टाकून खाली. थोडा वेळ झाला की महाराज लगेच असे पेढे आले. पेढे पेढे बाजार देतो ना शंकर्या बेभाव बाजारात देव इथला शंकर नाही. महाराज पेढे घ्या म्हणतात ना बरोबर ना. पेढे घ्या पेढे घ्या कसे दिले पेढे. म्हणले 20 रुपयाचे 1/2 किलो पेढे. म्हणले किती 1/2 किलो पेढे. महाराज 1/2 किलो पेढे खाले कसे नम नम करता ये. म्हटला बरी आहे बाबा महाराजाचंच खरं आहे आपल्या कोणी प्रेम करत नाही. माझ्या डोळ्यात एक कचकच खाली म्हटला उठला महाराज कसे तरी 5 वाजले उतरला लगेच बॅग घेतला आणि रोजच्या नियमाप्रमाणे रस्त्याने निघाला. नियम होता 5 वाजले की दरोज्यात घोंगडी पांघरून बसायचं. मालक आले की म्हटले हा घ्या पाणी घ्या पाणी. त्यांना म्हटलं हा सरक मला मला नको पाणी. अहो पाय धुवा सरक म्हटला बाजूला पाय धुवा पाय धुवा सरक म्हटला. गेलो सोपाशी डो मला तसंच म्हटलं पाणी पिता का. तर म्हटलं सरक पाणी नको मला काही नको. तिने म्हटली रोज आपल्याला मायेनं बोलणारे साहेब आज काय बिघडले यांच्या विरोधात काय जेज गेला की कोर्ट गेला काय सांगा काय झाले हिला कळत नव्हती. तिने म्हटली माय काय तरी कचेरीची रात. त्याने म्हटलं 1/2 किलो तांदळाचा भात. तिने म्हटली माय आज का धास धूस. म्हणला 4 रुपयाचे 4 उस. माय म्हटली असे काय आडे वेडे. म्हणला 1/2 किलो पेढे. तिने म्हटली मा एवढं तुम्हाला कसं गिळालं. म्हणला मला सोडून तुला कसं गिळालं. बरोबर ना महाराजांचाच कर आहे. आपलं कोणी आहे का. कोणी आहे का आपलं. कोणीच नाही. हो हे नाश पावणार आहे. आपण कितीही आपलं परिवार म्हणा आपलं कोणीच नाही. आपलं कोण आहे जरा तुम्हाला पाहायचं असेल तर एकदा पॉझिटिव्ह बघा बघा तुमचं कोण आहे बघा. आता तेवढी भीती नाही म्हणा पण ज्यावेळेस पहिल्यांदा नवीन नवीन कोरोना आला होता त्यावेळेस जे जे माणसं पॉझिटिव्ह आले त्यांना विचारून बघा कसे आलाय. काय काय माणसं फोन मधून काही व्हायरस यायला म्हणून फोन सुद्धा ठेवायला लागले. बोलत नव्हते मला एवढी भीती होती. कोरोनाने माणसं मिली नाही जास्त. कशाने मिले. भीतीने. कोरोना एकदा पॉझिटिव्ह बघा तुम्हाला कळतं आपलं कोण आहे. बरोबर ना. आपलं कोणीच नाही म्हणा. एकदा पॉझिटिव्ह येऊन आला माणूस. आता सुद्धा एवढे तुम्ही आता कीर्तनाला सगळा जनसमुदाय उभा टाकलाय. नंदमोहनी मला बोलवलंय. हे गायक वादक आलेत. राजेश पाटील सुद्धा महाराज इथं एवढं साहित्य घेऊन त्यांचं आलेले आहेत. हे आपलं कीर्तन सगळ्या महाराष्ट्रभर भारतभर जाणार आहे. एवढं साहस सर्वजण करतात एवढं माझ्यावर प्रेम करता. हे सगळेजण नंदमोहनी मला बोलवले. तुम्हाला जर कळालं मी पॉझिटिव्ह आहे इथं किती दिवस थांबतो. 5 मिनिट हा बाहेरून विचारतील मला पॉझिटिव्ह आले. हा 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 लांबच कोणी जवळ यायला तयार नाही. मग महाराज सगळं नाश पावणार आहे. मग याबद्दल आपण ममत्व का धरावं. तुकोबर आहे ते सांगतात अरे नाश पावणार आहे नाशवंत आहे हे सगळं मिथ्य आहे खोटं आहे. मग आसार काय तर संसार आहे. फलकट भगवंत
संसार हे सार भगवंत तो संसार इथे सार भगवंत संसारा फलकट आहे. फलकट म्हणजे कळतं का महिला मंडळ? फलकट म्हणजे कळतं का? ते दळण करत असताना महिला मंडळ सुपामध्ये धान्य घेतात, बरोबर ना? सुपामध्ये घेतात महिला मंडळ, बरोबर का? माना हलवा ना हो म्हणा की हा. आता दळण राहिली नाहीत म्हणा, पण आता ते दळण करत असताना असं फटकतात. ते फटकल्यानंतर जे पुढे जात त्याला काय म्हणतात? फलकट. फलकट म्हणतात त्याला आपल्याकडे. काय म्हणतात? गोंडर. गोंडर हा, ते गोंडर गोंडर पुढे जात त्याला फलकट असं म्हणतात. जे पाठीमागे राहत त्याला सार म्हणतात. ते सार म्हणजे भगवंताचं नाम आहे महाराज. एवढंच नाही त्रिवार तुकोबाला सांगतात, सार 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 विठोबा नाम तुझे सार. मनोनी शुळपाणी जपत असे वारंवार. भगवंताचं नामच का सार आहे हो? तर ते भूतकाळामध्ये होता, वर्तमान काळामध्ये आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला. कारण का? भूतकाळामध्ये तोच होता, वर्तमान काळामध्ये तोच आहे आणि पुढे सुद्धा भविष्य काळात तोच राहणार आहे. बाकी राहणार आपण भूतकाळात होतो का? 300 वर्षापूर्वी आपण होतो का? होतो का? नाही. आता आहोत, पुढे राहणार आहोत का? नाही. पण देवाचं नाम पिढ्यानपिढीच आहे महाराज. जुनाट जुगातीचे नाणे भवताळाचे ठेवणे लोपले होते पारखे पणे टाळचुळणे चुकविला. जुनाट जुगातीचे नाणे म्हणजे पुरातन विठ्ठलाचं नाम चिंतन आहे म्हणून सर्वात सार विठ्ठलाचं नाम चिंतन आहे. हे सगळं असार आहे, सगळं नाश पावणार आहे. तुकोबार ते सांगतात सार आणि असार याचा विचार करा आणि भगवंताचं सार असलेलं विठोबाचं नाम चिंतन धरा. असा अभंगाच्या पहिल्या Oh,
सार काय याचा उठा उठी विचार करून वेळ न घालवता नामधरा कंठी विठोबाचे त्या देवाचं नाम चिंतन करा, आट्टासान करा, प्रेमान करा, आवडीन करा. आणि महाराज एकदा का जर देवाचं नाम चिंतन जर आपण आवडीनं घेतलं तर आपल्याला चिंता करायची गरज. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकदा का आवडीनं जर नाम चिंतन घेतलं तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. नाही आमा चिंता वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. करता देवाला आवडेल असं नाम चिंतन घेतलं पाहिजे. मग आपलं दादा भजन आवडीचं आहे का सवडीचं आहे? आवडीचं आहे खरं इमान नाही सवडीनुसार भजन. आपलं जर घरचे जर काम असतील तर आपण काम करून नंतर भजनाला वेळ देतो, बरोबर ना? आता श्रावण मासामध्ये मी त्या दिवशी कोणीतरी आपल्या गावातील कोणीतरी लाईव्ह केलं होतं तर मी पाहिलं महाराज सुंदर आपल्या गावामध्ये उपक्रम चालू केला. सध्या आता तो उपक्रम सध्या बंद पडलाय महाराज. मी त्या लाईव्हला तुमची कृती ऐकली भाऊ वाचून तुम्ही सांगत होते लाईव्ह कोणीतरी केली होती वाटत मी फेसबुक पाहिलं. पण आता गावगाव पोत्या बंद पडल्या महाराज. पोत्या माणसं काम दिवसभर काम करायचं संध्याकाळी आलेला जेवण करायचं कसा डोळा लागला माहित नाही, बरोबर ना? पण तुम्ही दिवसभर राब राब राबता कष्ट करता रात्रंदिवस संसाराची धडपड करत करत तरी सुद्धा वेळातला वेळ काढून सुद्धा अट्टासाने महाराज पोती मी आता सुद्धा ऐकली महाराज. वाचणारे मस्त स्वरात वाचतात, सांगणारे सुद्धा अत्यंत तोला मुलांना सांगतात. असे माणसं वाचाय असले आणि सांगाय असले की माणसाला ऐकावं वाटत नाही ते सहसा भाऊ पोतीला चांगले माणसं नसतात, बरोबर ना? डायफॉर्म गेलेले गुलूप शॉट झालेले घरी झोप येईना आणि पत्त्या बरोबर ना इथं येतात काय नाही. आणि त्या म्हाताऱ्या बाया म्हाताऱ्या बाया जास्त असतात इथल्या नाही बरं इथल्या चांगल्या आहेत महाराज. पण कुठे गेले का अशीच परिस्थिती आहे महाराज. पोतीला जास्त चांगले लोक येतात भाऊ तर काय त्या बाया येतात पण गुणाने येत नाहीत एवढा रू घेऊन येतात, बरोबर ना?
इथं वळाय वाती चालू आहे पारावर पोती आणि कळायला माती काय हित कळत नाही मला बरोबर ना सांगणारा काय सांगतो याचं देणेगिरी नाही आणि ऐकणारा काय ऐकतो याचं देणेगिरी नाही मस्त वाचणारे वाचवतात सांगणारे सांगतात मी ऐकलं महाराज पण आमच्या लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस माझे कीर्तन बंद पडले आता लॉकडाऊन सगळेच बंद पडले कीर्तन नव्हतं मला घरी होतो मी आणि घरी असल्यामुळे मी कधी मधी पारावर जातो पोती सांगायला पोती सांगा गेलो नाही माझ्या वडिलांनी सांगितलं शंकर तू बाजूला सरकवणे आपल्या गावात पाहुणा आलाय त्याला बसू दे पोती आहे सांगायला मी पोती सांगाय त्याला बसवलं मी वाचाय बसलो मला काय माहित त्याला किती आणि मला पोती सुरुवात झाली मी पहिल्यांदा सोर पोती वाचायला सुरू केली भाऊ मला वाटतं आता पहिली उभी घेतल्यानंतर कोणाला अनुसंधान लागत नाही कोणती कथा सुरू झाली कसं शेवट झाला कळत नाही ना प्रस्तावनेमध्ये पहिली उभी गेली मला मी म्हटलं चला ठीक आहे पहिली ओळी गेली असेल मला दुसरी ओळी सुरुवात केली ये रे ये रे लक्ष्मणा मज लागी भेट देना मज वरी रुसला सिबाताना दोघे इवनीचे सांगा किती सुंदर आहे ऐकणार ऐका वाटत म्हणून पाहूया बरोबर ना असं सुंदर वाचणार महाराज बरं जाऊ द्या म्हटलं पहिली ओळी म्हटली चला कळालं नसेल दुसरी ओळी वाचली मग मग बोलायला सुरुवात केलं दादा त्याने म्हटला काय आपल्या गावात पोती चालू केली काय वाचणारे वाचवताय काय ग्रंथकार वर्णन करतात चला मी म्हटलं मला दोन ओळ्या झाल्या आता काहीतरी सांगेल तिसरी ओळी म्हटली आणि तिसरी ओळी झाल्यानंतर त्यानं बोलायला सुरुवात केली म्हणाला वा वा काय महाराजांनी या वर्णन ओळीत केलंय काय वर्णन केलंय काय सांगाव कसं सांगाव काय सांगाव कसं सांगाव मी म्हटलं महाराज पहिली गेली दुसरी गेली तिसरी गेली चौथी ओळी मस्त मोठ्या स्वरात म्हटली मी पडदी प्रागावून मोठ्या स्वरात म्हटली महाराज चौथी ओळी झाल्यानंतर महाराज त्यानंतर असा हातच वर केला म्हटला वा 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 काय आता गायन केलं काय ओळी वाचली या ओळी मध्ये तर नाथ महाराज खूपच आता मी म्हणलं आता अकरा पर्यंत काय वरी येत त्यात घडी आता प्रेमाविन भजन ना काविन मोती अर्था नको वाचन अर्थ जर कळत असेल तर पोती वाचलेला उपयोग आहे आणि भजना जर प्रेम असेल तर त्या भजनाला किंमत आहे नाहीतर भजन ती ओंगळवाणी नरका जाणे चुकेना भजनामध्ये प्रेम पाहिजे महाराज आवड पाहिजे देवाचं नामचिंतन करत असताना श्रद्धेने केलं पाहिजे देवाला दुसरं काहीच लागत नाही हो काहीच लागत नाही पैसा लागत नाही कोणते नियम लागत नाहीत जैसी स्थिती आहे त्या अवस्थेमध्ये भजन केलं काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाई उदरती महाराज याला काय आसन घालावं लागतं का वेळ आहे का काळ नाही हरि बोला भांडता हरि बोला भांडता उठता पैसा हरि बोला हरि बोला लोकांनी हरि बोला देह हरि बोला बरोबर ना सकाळ नाही पण ते नामचिंतन करत असताना कसं केलं पाहिजे प्रेमानं केलं पाहिजे आणि एकदा का जर आवडीनं जर नामचिंतन केलं तुझी चिंता त्यासी
आपल्याला चिंता करायची गरज नाही. प्रत्येकाला चिंता आहे, बरोबर ना? चिंता आहे का? चिंता नाही असा एक विषय का बळी भाऊ? चिंता आहे का नाही? प्रत्येकाला चिंता आहे. जो जो जन्माला आला त्याला त्याला चिंता आहे, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला चिंता आहे. आमदार जरी झाला त्याला चिंता आहे, पाच वर्ष संपल्यानंतर काय आहे, चिंता आहे का नाही? राजकारणी असू द्या, कुणीही असू द्या, व्यावसायिक असू द्या, त्याला सुद्धा चिंता आहे, बरोबर ना? कीर्तन करा सुद्धा कशाची? विठ्ठल विठ्ठल झाला चिंता आहे. कीर्तन कवा सुटत नाही का? नाही का? आता नाही म्हणा, आता कधी मला वेळ दिला इतकी वेळ संपलेलो असतो मला. प्रत्येकाला चिंता आहे आणि मला चिंता असा एक विषय आहे. चिंता आणि चित्ता या शब्दामध्ये किती फरक आहे? चिंता आणि चित्ता भाऊ किती फरक आहे? एक बिंदू म्हणजे अनुस्वार फक्त, पण कसा बदल आहे महाराज. चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्रे न विशेषता. चिंता दहे सजीवम चिंता दहे निर्जीवम. एका बिंदूचा अनुस्वाराचा फरक आहे, पण चिंता आणि चित्ता. चित्ता माहिती आहे का तुम्हाला? ए भैया चित्ता माहिती आहे? चित्ता ते उच मानवाला नाही. चित्ता माहिती आहे का ना तुला? चित्ता माहिती आहे का ना कोणती? हा बरोबर. त्या लेकड्याचा काही दोष नाही महाराज. त्यांनी फक्त आता त्या फोटोवर चित्र पाहिलं, दुसरं काय? आणि लॉकडाऊन मध्ये ती दिसून गेली. शाळा बंद आहे महाराज. हे लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे महाराज. या कीर्तनात टाळ घेऊन दोघं उभा टाकले, ते खाली बसले. नाहीतर लेकर कीर्तनात कधी जेणे शक्य नाही महाराज. गावगाव जातो आम्ही, लेकर येत नाहीत महाराज. इकडे 3 लाख 12 माकड तिकडच गावाच्या बाहेर, इकडे कीर्तन येत नाहीत. भैया तुझं नाव काय? अनिरुद्ध गोरे. तुझं काय? रुद्र. संतोष पांचा. बर हा वा वा, धन्य माता पिता तयाची. रणजित पाटील कदम. वा 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 वा, लेखा सगळ बापू सुद्धा हजर आहेत महाराज. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अहो आता खरं कीर्तनाची यांना गरज आहे. देवराज तुमचं आहे का? आबा बाबा मग तुमचं ती आहे का? सगळे महाराज इथं मुलाला घेऊन हजर राहिलेत महाराज. विशेष आहे महाराज, खरंच आहे. नाहीतर मुलं जर कीर्तन काढ निघाली तर भाऊ माणसं देत नाही. तुझं वय नाही म्हणतात, घराकडे लोटतात. पण कीर्तनाची गरज सध्या यांना आहे. आपलं कसं आहे महाराज वाळेला लाकडावर? खरं सांगू का नंद भाऊ? उगा आपल्यातले आपलेच माणसं आहेत म्हणून कंसांच सांगतो. हे कसं आहे शिवानंद भाऊ, हे आपलं कसं झालंय? आपण माळेगावला गेले म्हणजे बिघडत नाही, कीर्तन ऐकलं म्हणजे सुधरत नाही. काहीच नाही, मोठे माणसं जाऊ द्या, बघा माळेगावला बिघडत नाही. किती तमाशा ऐकू द्या, काही फरक बसत नाही. त्यांना काही ध्यानात राहत नाही, काहीच नाही. कीर्तनात किती येऊन बसू द्या, काहीच फरक बसत नाही. फरक बसतो तो यांचा. हे सुंदर महाराज किती टाळ वाजवतात. आजचे महाराज आज टाळ वाजवतात म्हणजे उद्या ते आई वडिलाला आई वडील म्हणायच्या लायकीचे राहतील. महाराज जे कीर्तनाकडे जर मंडळी येत नसेल, तरुण मंडळी, उद्या आई कोण बाप कोण ही महाराज संज्ञा अवघड होणार आहे. म्हणून यांची काळाची गरज आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ. भया एवढा विषय कशामुळे वाढला? चिता 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 हुशार आहे. अनिरुद्ध नाव आहे सुंदर. अनिरुद्ध तुला एक प्रश्न विचारतो, सांगतोस की उत्तर? उत्तर जर दिलं तर रुपये बक्षीस, बाकी पैसे नाहीत ना, बरोबर ना? हा एकावर एक, एकावर एकावर दोन, 52 एकावर 3 53 एकावर 4 8 बरोबर करेक्ट. चुकला सदा 100 रुपये आणून द्या. एकावर एक, एकावर म्हणाले देवराव भाऊ थोडं लक्षात ठेवा. हे लॉकडाऊनमुळे झालं महाराज, दुसरं काय नाही. शाळा बंद असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये विसरून गेले महाराज फक्त आणि फक्त मोबाईल, टीव्ही आणि खाणे आणि झोपणे.
दुसरं काहीच उद्योग नाही. चला आपला चित्ता आणि चिंता हा विषय चालत होता. चित्ता म्हणजे सरण, जे मेलेल्या माणसाला जाळतात ना त्याच्यासाठी काय म्हणतात चित्ता. पण ती चित्ता महाराज मेलेल्या निर्जीव माणसाला भस्म करते, पण चिंता असा एक रोग आहे सजीव माणसाला जाळून भस्म करतो. विठ्ठल विठ्ठल सांगतात. एकदा काय आवडींदर नामा चिंतन केलं रे केलं महाराज, आपल्या चिंता करायची गरज नाही. 8 तासानं जर देवाचं नामचिंतन केलं, आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे त्या संकटाचं निवारण कोण करतो? अभंगाचा दुसरा. संकटाच्या वेळी आपली सोडवणूक कोण करतो दादा? कोण करतो? बरोबर बरोबर ना दादा? संकटाच्या वेळी कोण सोडवणूक करतो? बरोबर ना?
मग माणसं अंगावर ज्या वेळेस संकट येत दुःख येत त्याच वेळेस आपण नामचिंतन करतो, बरोबर ना? सुखामध्ये देवाचं नामचिंतन आठवते का? आठवते का? आठवते का? नाही आठवत. सुखामध्ये ज्या वेळेस सगळं शरीर चांगलं असतं, सुख समाधान संसारात असत, त्यावेळेस मनुष्य काय म्हणतो, मला कोणाचीच गरज नाही, मला भजन करायची गरज नाही, पूजन करायची गरज नाही, साधू सेवेची गरज नाही, महाराज काहीच मारत नाही, फक्त म्हणतो खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, एवढंच म्हणतो महाराज. पण संकट त्या वेळी देवाची आठवण झाल्याशिवाय आठवण झाल्याशिवाय काही माणसं महाराज एवढे उन्मत्त झालेले असतात या जगतात, असे काही नास्तिक माणसं जन्माला आले कि ते देवच नाही माणसं, बरोबर ना? देवाचं अस्तित्वच मान्य नाही, देवच नाही असं म्हणतात, बरोबर ना? असे सुद्धा औलादी आपल्याच आहेत, हिंदूचेच माणसं देव नाही असं म्हणतात, बाकीचे म्हणत नाही. एका महाराज एका गावामध्ये असं मस्त कीर्तन चाललं होतं, मी देव आहे देव आहे, खरे की पहा खोटे हे असे अभंगावर चिंतन केलं. त्याने महाराज अभंग ऐकलं, माझं चिंतन ऐकलं आणि म्हणे महाराज उद्या या गावामध्ये आपल्या भाषणात तिथे या म्हणे ऐकायला, तुम्ही देव आहे म्हटले ना, मला देवच मान्य नाही म्हणे. काय म्हटलं? देवच मान्य नाही. पण देवाचं अस्तित्व मान्य न करण्यापेक्षा देव नाही असं सांगण्यासाठी त्याला आधी देवाचं अस्तित्व मान्य करावं लागतं, बरोबर ना? देव आहे असं त्याला मानल्याशिवाय त्याला नाही असं त्याला सांगता येत. महाराज मी सुद्धा तिथे भाषणाला गेलो भाऊ, त्याने असं दोन तास भाषण केलं आबा, भाषण असं केलं, पुरावे असे दिले, प्रमाण असे दिले, सिद्धांत दिले, युक्तिवाद मांडले, तर्कवाद एवढे त्याचं भाषण ऐकून मला सुद्धा वाटायला लागलं देव आहे का नाही, संभ्रमात पडतो महाराज. एवढा बुद्धीत पालट झाला, दोन तास भाषण झालं आणि दोन तास भाषण झाल्यानंतर एका रूम मध्ये गेल्यानंतर बळी भाऊ मी म्हटलं वा 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 काय सर काय सुंदर भाषण केलं हो, मी रात्रंदिवस एवढं कीर्तन करतो देव आहे म्हणतो पण मला सुद्धा आता संशय आला देव आहे का नाही, काय तुम्ही भाषण केलं काय तुम्ही भाषण केलं, एवढी स्तुती केल्यानंतर बळी भाऊ त्याने गुणान बसावं माझ्याकडे बघितला म्हणला महाराज तसं काही नाही म्हणला आपल्यात काही नाही म्हटला. मी म्हटलं नाही हो खरंच चांगलं बोला तू, खरंच चांगलं बोला, काय तुमची स्पष्टता आहे, काय बोलण्याचं वक्तृत्व आहे असं म्हटल्यानंतर नंद भाऊ मला काय म्हटलं, म्हणला महाराज काय नाही बघा ही सगळी देवाची कृपा आहे. काय म्हटलं? देवाची कृपा आहे म्हणजे देव आहे का नाही? दोन तास काय सांगितलं? ज्याने दोन तास देव नाही म्हणून सांगितलं त्याला शेवटी काय म्हणावं लागलं? देवाची कृपा, देव आहे का नाही? मग सुखामध्ये आपण त्याचं भजन करत नाहीत पण दुःखामध्ये आठवल्याशिवाय करत नाही. बघा दिवसा कोणीच राम राम म्हणत नाहीत, राम राम कोणीच म्हणत नाही, मग कधी म्हणतो? वाटोळ आली वार सुटलं राम 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 जाऊ द्या. खरा सज्जन खरा भक्त ओळखायचा असेल तर नंद भाऊ तिकडे शेत आहे का आपलं, तिकडं लाईट राहावी, आमुष्याची रात्र राहावी आणि पाणी द्यायला त्याचं राहावं आणि तिथून घराकडे यायचं राहावं 12-1 वाजता आमुष्याची रात्र काळोखाळ अंधार आमुष्या. कोणती आमुष्या सगळ्यात जास्त पॉवरफुल कोणती असते कोणती असते? सोमोती आमुष्या. आणि महाराज त्या आमुषीला तिकडून निघतो महाराज, कधी देवाचं नाम चिंतन करत नाही, मस्त गाणी ऐकतो पण तो सुद्धा सज्जन होतो महाराज. आलोक गिर बाबा राम 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 राम. तितकं थोडं वारं सुटाव, उन्हाळ्याचे दिवस असतात महाराज, थोडा पाळा पाचला ओढला बाबा एवढा सज्जन होतो महाराज. ध्यानातून मनातून काय करतो? राम 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 एवढं राम राम म्हणतो कुठपर्यंत? हे सिमेंट कॉन्क्रीट लागले आणि एकदा काही रस्ता लागला आणि देवाची लाईट दिसली मेरे अंगण में तेरा क्या काम, लगेच गाणे चालू करतो महाराज. देवाचं नाम चिंतन करत नाही पण एकदा का देवाचं नाम चिंतन केलं संकटातून आपला सोडवणारा तोच आहे महाराज. देव मागे पुढे देव मागे पुढे देव बाबा मागे पुढे
झाली आघात निवाराया। कोरोनाचा काळ सुद्धा मारा, नामाच्या चिंतने बारा वाटा पडले विघ्ने। त्या विघ्नाची काय मजा महाराज, देवाच्या नाम चिंतना पुढे भव रोग ऐसे जा। काय न हे केले, एका चिंतले पण नामाची साधना केली पाहिजे। कोरोना हा महाराज विचित्र काळ आहे, पण कोरोना आला ते चांगलाही झालं आणि वाईटही तेवढं झालं। मला कोरोनाने चांगलं केलं, ज्यांना ज्यांना वेळ भेटत नव्हता कुटुंबासाठी त्यांना वेळ भेटला, बरोबर ना। आम्हाला लगेच घरचे सगळे परिवार म्हणायचं आमच्यासाठी वेळच नाही, पण आता 2 वर्ष झालं घरीच असल्यामुळे आमचे लोक म्हणतात घरचे मला तुम्हाला कुठं कीर्तन नाही अशी वेळ आली महाराज। सगळ्याला घरी निवांत वेळ भेटला, आम्हाला तर चांगले दिवस आले महाराज। लोक आमच्यावर बोलतातच म्हणा महाराज, मला लॉकडाऊन मधलं पहिलं कीर्तन आलं गुरुवर्य हरिभक्त परायण मारुतराव महाराज दस्तापूर या ठिकाणी मला कीर्तन पहिलं आलं लॉकडाऊन मधलं, आणि मी कीर्तन करण्याकरता निघालो महाराज। त्या तारकळसपाशी मी गाडी उभा केली आणि बाहेर फोनवर बोलत होतो, लगेच तिसरा माझ्याजवळ आला, मला म्हणले महाराज झालं का तुमचं सुरू। अरे बापरे काय बोलायची भाषा आहे का काय नाही महाराज, बरोबर ना। सगळे लोक आम्हालाच बोलतात, बरोबर ना। आम्हाला तुमचं काय नाही महाराज, लोकांना काहीच बोलत नाही, आम्हाला सगळ्यांनी बोलले, पण महाराज चिंतनासाठी फार वेळ होता। आम्हाला या तारक्यामुळे कार्यक्रमामुळे कधी पारायण घडत नव्हतं, कधी चिंतन घडत नव्हतं। मस्त लॉकडाऊन मध्ये महाराज पारायण झाली, सेवा चांगली झाली, परिवाराला वेळ भेटला, तुम्हाला सुद्धा आराम भेटला, बरोबर ना। जे धंदेवाले माणसं व्यावसायिक माणसं होते त्यांना कुठं आराम होता, पण निश्चिंत काळ। पण या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पण नामचिंतना केली पाहिजे होती, पण नामचिंतना माणसांनी केली नाही। घरी बसून काय काय केलं, भजी भजी खाय, काय केलं नवीन नवीन पदार्थ खाय, शेताकडे जाय, नसलेले भांडण काढ, याच्यामध्येच वेळ घालवला, पण नामचिंतना कोणी केली काय, कोणी काय। कोरोना महाराज खरंच काही काही गोष्टी शिकून गेला नंद भाऊ, मी प्रत्येक कीर्तना सांगतो कुठं कुठं ऐकलं असेल तुम्ही। आणखी सुद्धा महाराज कोरोना चांगलाच आहे, कोरोना हा मुलीच्या वडिला करता खरंच चांगला झाला, तो कर्ज बाजारी झालाच नाही, बरोबर ना। मुलाचा बघा की आमचा खोरा तेवढं उरकून टाकू हुंडा, नाही नाही फक्त हो म्हणा, काय फक्त हो म्हणा, बिना मंडपाचं लग्न कशामध्ये झाले, झाले का कोरोना मध्ये, झाले का कोणा शिकवलं, कोरोना शिकवलं, बरोबर। बिना आतवाणीचं लग्न होते कोणा शिकवलं, नंद भाऊ कोणा शिकवलं, मोठ्या बिना मामा मामीचे लग्न होतात कोण शिकवलं, कोण शिकवलं भया, हा बरोबर। ते लग्नामध्ये लईच निघालत बघा, ती ओवाळणी कोणती ओवाळणी, ती आंघोळ एक होती बघा, आंघोळ होळ ती, हा इन आंघोळ नव्हती का तुझ्याकडे, इन बाईचा पापड झाला घरातच, कशाची इनाची आंघोळ, कशाची फणी, कशाचं काही नाही, कोण शिकवलं आपल्याला। मोठे मणपण न घालता लग्न होऊ शकत, कोण शिकवलं, कोणाने शिकवलं मला, बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होतं कोण शिकवलं, नाही खरंच महाराज कोरोनाच्या काळामध्ये आपलं कोण परके कोण खरंच चांगलं, बरोबर ना। माणसं भेटले सुद्धा गेले नाही, थोडा संशय आला, एकदा शंकलं, पहिलं माणसं काय म्हणते दादा तुमच्या काळात, काही चर्चा सुरू झाली आणि शिंकलं, आई काय म्हणायचे, शिंकून बघा सरकारी टेस्ट, बरोबर ना। दिवस बदलतात मला सारखे नाही, आपलं कोण फरक कोण आपल्या कोरोनाच्या काळामध्ये कळालं, मला सुद्धा वाटायचं। एवढ्या गावाला मी कीर्तन करतो, कथा करतो, एवढं महाराष्ट्रभर आंध्र प्रदेश फिरतो, माझ्या सुद्धा प्रेम करत असते लोक वाटायचं, पण महाराज कोरोना मध्ये काही माणसांना आपल्याला फोन केला, शिवानंद भाऊ तुम्हाला फोन केला, महाराज जगले का आहेत का, दुखाले का, काही खायला आहे का, कोणीच फोन केला नाही महाराज। बघा ना तुम्ही माणसं एवढी विचित्र, महाराज तारीख घेतली की फोन करतो, महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले, महाराज काय खायचं, काय जेवण करू, कुठपर्यंत, इथे ये जेपर्यंत, इथे एकदा आला महाराज कीर्तन झालं, मग एक सुद्धा फोन नाही, महाराज गाडीत का, गाडी महाराजावर कोणी बघत नाही,
आपल्याला फोनच आले फक्त कंपनीचे दुसरं फोन आणि महाराज त्यावेळेस कळाला आपल्यावर कोणी प्रेम करत नाही तरी सुद्धा शिवानंद भाऊ ही अपेक्षा होती म्हणा कोरोनाचा काळ थोडा समाप्त झाला आणि आम्ही तिकडे कथेला गेलो कार्यक्रम सुरू झाले की मला फोन लावला म्हणे महाराज लॉकडाऊन संपलं आमच्या सप्ताह सुरू होत आहे आणि तुमचं कीर्तन घ्यायचंय सांगा तुमचा दिवस मी म्हटलं सांगा तारीख कारण सांगितलं या 2 तारखेपासून या 9 तारखेपर्यंत आपला सप्ताह सुरू आहे 7 दिवसात कोणता दिवस द्यायचा ते सांगा तुम्ही मी म्हटलं 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत एकही दिवस रिकामा नाही मी तुमच्या गावाला येऊ शकत नाही त्यांनी महाराज फोन चालू ठेवला मीटिंग बसली होती दादा सारखं होत ते फोन चालू ठेवला म्हटले साहेब त्याला म्हटला महाराज म्हटले की दिवस रिकामा नाही दिवस रिका म्हणे बरं 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 डबल लावा म्हणे डबल मला म्हणे महाराज तुम्ही जर नाही आले तर आमच्या गावचा सप्ताह होणार नाही मी म्हटलं सप्ताह बंद पडा नाही तर तसा ठेवा मला येणं होत नाही ते मोबाईल चालूच महाराज दुसरं लगेच म्हटलं त्याला काय म्हणलं रे महाराज मी म्हटलं महाराज मी जर नाही गेलं तर त्या गावात सप्ताह बंद पडणार होता आणि लगेच काय म्हटलं त्याला काय म्हणलं ते महाराज महाराज माझी बीपी लो झाली मी तरी ऐकत होतो लगेच तिसरं म्हणलं ला दुसऱ्याला कोण त्याचा पाप तिसरा काय नाही हो कोण कोणावर प्रेम करत नाही कोणी कोणाचं नसतं काय नाही शेवटी आपल्याला मदतीचा काळ आपले सोडवण जर कोण करत असेल तर फक्त आणि फक्त एक नारायण करतो तू का म्हणे तुला सोडविना जन्म मृत्यू जर फेरे जर बंद करायचे असतील तर नाम साधना कर एकदा का या कुळामध्ये जन्म घेतला तर आपला कुळाचार आहे की आपण त्याचं नाम चिंतन करणं त्या अभंगाचं तिसरं चरण स्मरे राम धरी धरी हाची अहरणीशी सतत निरंतर देवाचं नामचिंतन करा महाराज फलश्रुती काय नामचिंतन जर केलं तर आपलं संकट निवारण कोण करतो देव करतो देवाच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे महाराज एवढीच पॉवर आहे का एवढाच फायदा आहे का नाही जन्म मरणाचा फेरा सुद्धा बंद करण्याची ताकद कशात आहे नामचिंतनामध्ये आहे आपण जन्माला आलो आपला कुळाचार कोणता कुळाचार आहे
कुळाचारी नाम विठोबाचे आपला नाम घेणं आपला कुळाचार आहे म्हणून जन्मोनी आपुडी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी। महाराज एकदा का नाम चिंतन जर झालं देवाला जर आवडलं आपला देह पवित्र होतो तुम्हाला सगळ्याला माहित आहे वाल्या कोणी किती होता पापिष्ट ब्रह्म हत्या राशी पातके अपार किंकर बंद केलेला सात राजा धरले म्हणतात सात राजन भरले म्हणतात पण या ठिकाणी संत महात्मे वर्णन करतात ब्रह्म हत्या राशी पातके अपार आजामेळ भिल्ली तारिली कुंठिनी प्रत्यक्ष वंदे केली एवढा नामाचा महिमा आहे। महाराज सांगतात आपण कितीही पाप करू द्या तर आपला देह पवित्र अपवित्र असू द्या नाम साधना केली की तो पवित्र होतो देहच पवित्र होत नाही यात नवल नाही त्याची आखी कुळ पवित्र होत एक कुळ नाही दोन कुळ नाही किती कुळ पवित्र होतात Thank you.
एकंदरीत माणसाने जीवनामध्ये नामसाधना करावी. या नामसाधनेमुळे आपण भवसिंधू पार करू शकतो असा सार आणि असार असा विचार माणसाने सतत करावा आणि भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये सतत घडावं. या अनुषंगाने आज इथेनाचा योग आला. वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण हनुमंतदादा रामजी श्रीरामे यांच्या या 34व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी एक दिवशी कीर्तन महोत्सव सोहळा आपण आयोजित केलेला आहात. नंदुभाऊच्या प्रेमाखातरी ही सर्वजण कलाकार मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. शिवानंद भाऊ आहेत या ठिकाणी, निकणदादा आहेत, नागनाथ आबा आहेत या ठिकाणी, बळीबाबा आहेत, माऊली महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळ आहेत. तुमच्यावर गावातील सर्व भजन कथा कीर्तन असे महाराज आपल्या गावामध्ये उपकरण आपण सतत घेत असतो आणि पुढाकार आपण सर्वांना तरुण मंडळी गावामध्ये विशेष करून घेत आहात. माता भगिनी आहेत, साऊंडवाले दादा आहेत, देवरा भाऊ आहेत, या सर्वांच्या सहकार्याने आपण तास दीड तास चिंतन केलं महाराज. 12 वाजलेत आणि बाबाची 34वी पुण्यतिथी आहे, बरोबर का? 37 वर्ष झालं महाराज. काय बाबाची पुण्य आहे असेल महाराज, काय पुण्य वळकट असेल महाराज. माणसाच्या 13व्या सुद्धा माणसं करण्यात आले, माणसं मेले त्या दिवशी संपले, असे काही विचित्र काळ आला महाराज. 3 तप जवळजवळ होत आले महाराज. काय सामर्थ्य असेल या आजोबांची, काय पुण्य असेल. आणि या पुण्याईमुळेच महाराज पुढची पिढी सुद्धा भजनामध्ये वारकरी मंडळ निघालेलं आहे.
आणि तिसऱ्या पिढीला महाराज पिढी शुद्ध होते म्हणे, तसंच महाराज शुद्ध पिढी झाली असेल आणि चौथ्या पिढीला महाराज असा कलाकार एक महाराष्ट्रामध्ये हिरा आपल्या या भूमीमध्ये उत्पन्न झालेला जन्माला आलेला आहे. कान्याकोपऱ्यात कुठेही जा, नंदभाऊचं नाव घेतल्यानंतर सर्वजण आदराने त्यांना आदर देतात. त्यांची कला, त्यांचं प्रेम, त्यांचं वागण्यातून आणि सर्वजण आज मंडळी उपस्थित झाला आहात महाराज. म्हणून जीवनामध्ये माणसाने असं काही कमावं, असं काही जगावं की आपण मेल्यानंतर आपल्यासाठी कोणीतरी रडावं. मी प्रत्येक कीर्तना सांगतो बघा, माणसाने असं जगावं, असं जगावं की आपण मेल्यानंतर आपल्यासाठी महाराष्ट्र तरी रडला पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज महाराष्ट्र तालुक्याच्या बाहेर गेले की आम्हाला कोणी ओळखीत नाही. महाराज जाऊ द्या, महाराष्ट्र फार मोठा आहे हो, जाऊ द्या. असं काही कार्य करा की आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आपला तालुका तरी रडावं. जाऊ द्या भाऊ, आणखी खाली जाऊ द्या म्हणे. महाराज तालुका फार मोठा आहे, जाऊ द्या. असं काही कार्य करा, असं कार्य करा की आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आपलं गाव तरी रडावं. बरोबर ना? असं काहीतरी कार्य करावं महाराज. आणखी येऊ का खाली? तुम्ही म्हणताल महाराज गाव फार मोठा आहे, वार्ड आमच्या गावात आहे, गलीमध्ये माणूस मेलेलो आम्हाला कळत नाही, तर बाकीच्या गावाचं काय. जाऊ द्या, असं काही कार्य करा, असं कार्य करा की आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आपली गल्ली तरी रडली पाहिजे, एवढं तरी चांगलं कार्य करा. आणखी येऊ खाली? जाऊ द्या. शेवटाला एक सांगतो महाराज, असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी जगा की आपण गेल्यानंतर आपले घरचे तरी रडा. बरोबर ना? नाहीतर काय उपयोगाचं महाराज. बाईल म्हणे खर, मरता तरी बरे, नाशिले घर शेजारीने म्हणे मरे नका मेला, आणिला कंटाळा येणे आमा. अशी गत आहे महाराज. काय थोडं जगावं पण चांगलं जगावं. म्हणून महाराज अट्टासानं जगलं पाहिजे. काय कीर्ती आहे महाराज. ज्यांनी ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांची कीर्ती अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षे झाले, आणखी सुद्धा आपण त्याच आदराने त्यांचं राजांचं नाव घेतो. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर, असे किती दिग्गज मंडळी आहेत महाराज. महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर आहेत, असे सर्व समाज सुधारक आहेत महाराज. पण आजकाल माणसं त्यांच्या कर्माकडे, त्यांच्या कर्तृत्वकडे कोणी पाहत नाही, जाती येत्या महाराज बघतात. बरोबर ना? आता सध्या तर महाराज ते महात्मा पुरुष जे आहेत ना, सगळे जातीने वाटून घेतले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटला की मराठ्याचा, भगवान बाबा म्हटलं की वंजाऱ्याचा, जय शिवालाल म्हणलं की बंजाऱ्याचा, लमण्याचा. बरोबर ना? आहिल्यादेवी होळकर म्हटली की हाटकराची, खंडोबा म्हटला की हाटकराचा, बालाजी म्हटला की मारवाड्याचा. महाराज असं सगळ्याचे वाटून घेतले. पण अरे हो, रस्त्याला चौकाला नाव देण्याकरता भांड नाहीत. बरोबर ना? या माणसाचं काय नाव दिलं, त्या व्यक्तीचं काय नाव दिलं. अरे चौकाला आणि त्या रस्त्याला नाव देण्यापेक्षा त्या महात्म्याने दाखवून दिला, रस्त्याने चला, सुधारणा दिल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? रस्त्याला नाव देऊन काय फायदा आहे महाराज. बरोबर ना? रस्त्याला नाव देऊन बसू नका. त्यांनी दाखवलेला रस्त्याने चला, परिवर्तन घडतं महाराज. म्हणून जातीयता थांबवा आणि महाराज या सत्पुरुषांचं मार्गदर्शन आपल्या पाठीमागे आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे. आपल्या निर्विघ्नपणे आपल्याला सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलं, हे भगवंताचे उपकार आहेत महाराज. त्या लिस्टमध्ये आपलं नाव आलं नाही. प्रत्येकाला एक दिवस जायचंय. बरोबर ना? जायचंय. पण चांगलं माणसाने जगून मेलं पाहिजे, आपल्यासाठी माणसं रडलं पाहिजे. एका कीर्तन मी काका असंच म्हटलो, आपण गेल्यानंतर गाव रडलं पाहिजे. नंदुभाऊ त्यानं ऐकलं मला म्हणे, महाराज गावच रडलं पाहिजे ना. मी म्हटलं हो, त्यात काय अवघड म्हणे, आख्या गावचे पैसे गोळा करायचे ना, जातो मरून त्याचेच नाही, रडत मग म्हणा. बरोबर. पण महाराज, पण मरावी परी कीर्ती रूपावी. तू का म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. बरोबर ना? अशा मरणाला काय उपयोग आहे महाराज. म्हणून चांगलं जगा, चांगलं राहा, प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, सगळं भजन करा आणि आदर आणि सर्वांनी नामचिंतन केलेलंच आहे. वेळ झालेला आहे, आपल्याला गुलाची वेळ झालेली आहे. म्हणून या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सहकार्याने मी 1.5 तास बोलण्याचा प्रयत्न केला. शिवानंद भाऊने किती सुंदर पक्वा वाजवला महाराज. त्यांच्या जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण एवढं थंडगार बसलो महाराज, फॅन आहे दोन्हीकडे, एवढी लाईट आहे, फॅन असून सुद्धा आपल्याला शांत बसलोय. पण एवढे फॅन चालू असताना सुद्धा शिवानंद बोला, नंद बोला, घाम आला, घाम आला का नाही. म्हणून मी सांगत असतो महाराज, भजनी मंडळ असो की महाराज असो की कोणी असो की वादक असो.